हेलो दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल स्टडी जोन पर। दोस्तों, महावितरण से एक लेटेस्ट अपडेट निकल आ रही है और ये अपडेट क्या है मैं आपको इस वीडियो में पूरी इन्फॉर्मेशन देने वाला हूँ। पहले दोस्तों, आज आपको पता है कि मराठा आरक्षण को लेकर कोर्ट में इसकी सुनवाई थी और इस सुनवाई में क्या हुआ है मैं आपको इस वीडियो में पूरी इन्फॉर्मेशन देने वाला हूँ। इसलिए दोस्तों, वीडियो को स्किप मत करिएगा क्योंकि ये आपकी भर्ती पर डिपेंड है, क्योंकि आपको ये पता है कि विदुक सहायक और उपकेंद्र सहायक की भर्ती को रोकने में सबसे बड़ा कारण है मराठा आरक्षण और इसको लेकर जो फैसला आया है मैं आपको वो पूरी इन्फॉर्मेशन सुनाने वाला हूँ। तो चलिए, सबसे पहले मैं आपको वो इन्फॉर्मेशन सुनाता हूँ। इसलिए अभी तक आपने हमारा यूट्यूब चैनल स्टडी जोन को सब्सक्राइब नहीं किया, सब्सक्राइब कर लीजिए, वीडियो को लाइक कर दीजिए और ज्यादा ज्यादा दोस्तों इस वीडियो को शेयर करिए। तो चलिए, सबसे पहले मैं आपको वो मराठा आरक्षण को लेकर क्या निर्णय आया है मैं आपको वो पूरी अपडेट देता हूँ। तो सबसे पहले वो अपडेट सुनिए, फिर उसके बाद मैं आपको रिजल्ट और मेरिट लिस्ट को लेकर एक कल जो वीडियो बनाऊंगा उसको लेकर क्या इस भर्ती प्रभाव पड़ा है मैं आपको प्रॉपरली बताऊंगा। तो सबसे पहले ये मराठा आरक्षण को लेकर जो अपडेट आया हुआ है वो आप प्रॉपरली सुन लीजिए। तो चलिए सुनते हैं वो अपडेट। होतो मात्र आता स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे। आता सगळं काय जे होईल ते पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होईल। 25 तारखेला डे टू डे युक्तिवादाला सुरुवात होईल। तुमची प्रतिक्रिया काय? नाही, खरं म्हणजे पुन्हा एकदा हे सरकार या ठिकाणी आपली बाजू मांडण्यात त्या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे। कारण आपण बघाल की अशोक चव्हाण साहेबांनी गेल्या आठवड्यात सांगितलं की या ठिकाणी पूर्ण आमची तयारी आहे, परंतु ज्या पद्धतीनं या ठिकाणी दस्तऐवज सरकार म्हणून रोहनजी आणि या मंडळींशी चर्चा करून त्या ठिकाणी आज स्थगिती उठेल अशा प्रकारचा जो विश्वास होता तो त्या ठिकाणी पूर्णपणे त्या विश्वासाचा चक्काचूर झालेला आहे। मला असं वाटतं की सरकार म्हणून काही भूमिका घेण्याची जी आवश्यकता आहे ती त्या ठिकाणी त्या गांभीर्यानं घेताना दिसत नाही। आणि एक वाक्यता करून, खरं म्हणजे आपण बघाल की आम्ही यामध्ये बोललो तर त्याला राजकारण बोललं जातं, आजही त्या ठिकाणी सगळ्यांना बरोबर घेत सगळ्या समन्वय संघटना यातनं नेमकं काय मांडलं पाहिजे, आजही त्या ठिकाणी दिशाहीन असल्यासारखं त्या ठिकाणी सरकारची भूमिका आहे। कारण यापूर्वी आपण बघाल सुरुवातीपासून वकील उपस्थित न राहणं, दस्तऐवज न देणं अशा गोष्टी ज्या झाल्यात, आणि आता असं वाटलं होतं की त्या ठिकाणी एकत्रितपणे चर्चा विनिमय करत आपली भूमिका मांडण्यात त्या ठिकाणी सरकार यशस्वी होईल, परंतु आजही पूर्णपणे सरकार त्या ठिकाणी यशस्वी झालेला नाही, सरकार कमी पडलंय। कारण शेवटी सर्वोच्च न्यायालयाला त्या ठिकाणी युक्तिवादानं पटवून देणं ही वकिलाची जरी भूमिका असली, काही गोष्टींच्या बाबतीत आश्वस्त करणं किंवा त्याला डॉक्युमेंटेशन देणं याची जी आवश्यकता आहे ती त्या ठिकाणी सरकारच्या समन्वयात कमी पडल्याचं मला या ठिकाणी दिसतं। आणि मला वाटतं आताही कुठलाही प्रतिष्ठेचा विषय न करता राजकारणाच्या आणि युगोच्या बाहेर येऊन हा व्यापक हिताचा प्रश्न आहे, म्हणून विरोधी पक्ष नेते असतील, सर्व समन्वय संघटना असतील, यातल्या एक्सपर्ट लोकांना एकत्रित घेऊन अंतिम दिशा काय असावी हे ठरवणं अपेक्षा आहे। त्यामुळं जर तसं ठरवलं नाही तर दुर्दैवानं या ठिकाणी फक्त आपण सोपस्कर त्या अपीलच्या वेळेला होतं आणि निश्चित दिशा मिळत नाही। दृष्टीने सरकारची आता पावलं पडतील, कारण 18 डिसेंबर पर्यंत सर्व पक्षकारांकडून म्हणजे सरकारचे। आई होप आपको ये अपडेट पसंद आया होगा। तो पसंद आया तो लाइक कर दीजिएगा, चैनल को सब्सक्राइब कर दीजिए, ज्यादा ज्यादा दोस्तों इस वीडियो को शेयर कर दीजिएगा। तो दोस्तों, कल के वीडियो में मैं आपको बताऊंगा कि क्या हमारी भर्ती के प्रोसेस को लेकर, मराठा आरक्षण को लेकर क्या इस भर्ती उपकेंद्र सहायक और विदुक सहायक की भर्ती का प्रभाव पड़ेगा कि नहीं पड़ेगा। तो फिर मिलते हैं दोस्तों अगले वीडियो में, तब तक के लिए दोस्तों जय हिंद।